नमस्कार विद्यार्थ्यांनो, सहज शिक्षण यूट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर मी आज घेणार आहे इयत्ता 8वी मधील नागरिक शास्त्र विषयामधील पाठ पहिला, संसदीय शासन पद्धतीची ओळख. इयत्ता 8वी मध्ये आपण संसदे संदर्भात सर्व माहिती घेणार आहोत. भारतीय संसद म्हणजे काय, तर लोकसभा म्हणजे जे आपण खासदार निवडून देतो ते, परत राज्यसभा जे अप्रत्यक्षपणे खासदार होतात ते, आणि भारताचे राष्ट्रपती यांची मिळून संसद होते. तर या संसदेबद्दल माहिती घेणार. त्यानंतर केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची रचना आणि इतर त्यांची कार्य याबद्दल माहिती घेणार. त्यानंतर भारतातील न्यायव्यवस्था कशी एकात्मिक स्वरूपाची पण स्वतंत्र अशी आहे त्याबद्दल माहिती घेणार. त्यानंतर राज्य शासन आणि लोकशाही इत्यादी विषयांबद्दल आपण इयत्ता 8वी मध्ये माहिती घेणार आहोत. चला तर विद्यार्थ्यांनो, प्रथम पाठात सुरुवात करूया संसदीय शासन पद्धतीची ओळख. आता इथं शासन पद्धत आहेत. शासनाच्या प्रमुख दोन पद्धतीमध्ये येतात, संसदीय शासन पद्धत आणि अध्यक्षीय शासन पद्धत. आता भारत हा जो देश आहे, तर भारतात संसदीय शासन पद्धत आहे आणि अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन पद्धत आहे. दोन्ही शासन पद्धतीमध्ये फरक आहे आणि जो फरक खूप मोठमोठा असा आहे. तर प्रमुख तीन गोष्टी असतात, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ. कायदे मंडळ म्हणजे काय, ज्या ठिकाणी कायदा पास होतो हे कायदे मंडळ. आपले कायदे मंडळ कोणते, मूळ कायदे मंडळ आपली संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा आणि राष्ट्रपती. आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय, तर मंत्रिमंडळ. कार्यकारी मंडळ म्हणजे जे सर्व कामं करून घेतात त्याला कार्यकारी मंडळ असे म्हटले जाते. त्याच्यामध्ये पंतप्रधान आणि त्यांचे मंत्रिमंडळ हे येतात. जे संसदेमध्ये कायदा पास होतो त्याची अंमलबजावणी आणि कार्य करण्याचं कामकाज कार्यकारी मंडळ करत असतं. कार्यकारी मंडळ हे सत्ता उपभोगत असतं. तसेच आपले संसदीय शासन पद्धतीमध्ये कार्यकारी मंडळामध्ये असणारे पंतप्रधान आणि इतर मंत्री ही कायदे मंडळाचे सदस्य असतात. मात्र अध्यक्षीय पद्धतीमध्ये तसे असेलच असे नाही. तर या दोन्हीमधील फरक पाहणार आहोत आपण. भारताने ब्रिटन प्रमाणे संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. अमेरिकेमध्ये अध्यक्षीय शासन व्यवस्था आहे. संसदीय शासन व्यवस्थेत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ यांच्यातील सहकार्य आणि समन्वय तत्वावर आधारलेले असते. तर संसदीय शासन व्यवस्था जी आपली आहे त्यामध्ये ह्या दोन ज्या संस्था आहेत, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ, यांच्यामध्ये सहकार्याचे संबंध असतात, यांच्यामध्ये सहकार्य असते. तर अध्यक्षीयमध्ये असेलच असे नाही. त्याचबरोबर संसदीय शासन प्रणाली म्हणजे भारतामध्ये राष्ट्रपती हा नाममात्र असतो आणि पंतप्रधान हा मुख्य असा प्रमुख असतो, तो खरा प्रमुख असतो. तर अध्यक्षीय प्रणालीमध्ये नाममात्र आणि खरा प्रमुख हा एकच असतो, तो म्हणजे अध्यक्ष. आणि आपल्या भारतामध्ये आपले पंतप्रधान, राष्ट्रपती हे 5 वर्षासाठी निवडून येतात. तर अमेरिकेमध्ये त्यांचा राष्ट्रपती म्हणा किंवा अध्यक्ष असतो तो म्हणा, तो 4 वर्षासाठी निवडून येतो. तसेच त्याला पूर्ण त्यांच्या देशामधून निवडून यावे लागते. तसेच संसदीय देशामध्ये आपल्या संसदीय प्रणालीमध्ये आपल्यात बहुमताचे सरकार असते. तर ह्यांच्यात अध्यक्ष जे निवडेल त्या पद्धतीचे सरकार असते. ते काँग्रेसला म्हणजे त्यांच्या संसदेला जबाबदार नसते. तर आपल्या पंतप्रधानाला संसदेला उत्तर द्यावे लागते. एखादा प्रश्न जर लोकप्रतिनिधींनी विचारला तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागते. मात्र संसदीय सरकार जे आपले ते अस्थिर आहे. का अस्थिर आहे, समजा काही खासदार निघून गेले तर सरकार पडण्याची चिंता असते. त्याचबरोबर अनेकदा एकच पक्ष निवडून येईल असे नाही. हे पहा विद्यार्थ्यांनो, लोकसभेमध्ये ज्या पक्षाचे बहुमत असते तो पक्ष सत्ता स्थापन करतो. मग अनेकदा बहुमत नसते, 50%पेक्षा जास्त मत एका पक्षाचे प्रतिनिधी नसतात. मग काय करतात, 2-3 पक्ष एकत्र येतात आणि त्यांनी विकास आघाडी काढतात आणि त्यांनी सत्ता स्थापन करतात. मात्र त्यातील एखाद्या पक्षाने नंतर म्हटला की आमचा पाठिंबा नाही, तर त्यानंतर ते सरकार पडू शकतं. अमेरिकेमध्ये मात्र तसं नाहीये. तिथे अध्यक्षाला काढायची म्हणजे महाभियोगाची अवघड अशी प्रक्रिया आहे. म्हणजे त्यांचा जो प्रेसिडेंट आहे, अध्यक्ष आहे सध्या डोनाल्ड ट्रम्प आहेत, त्यांना काढणं खूप खूप अवघड असं आहे. पण भारतातील पंतप्रधानांना काढणं त्या मानानं सोपं आहे. पक्षाचा जर पाठिंबा निघून गेला, अविश्वासाचा ठराव जर पास झाला, तर पंतप्रधान पदावरून जाऊ शकतात. तसेच
आपल्या इथं लोकसभा बरखास्त केली जाऊ शकते सरकार पडल्यानंतर आणि पुनर्निवडणुका होऊ शकतात. मात्र अमेरिकेमध्ये कनिष्ठ सभागृहाला बरखास्त करू शकत नाहीत. आणि आपल्या इथे सर्व जे पॉवर्स आहेत, सर्व कामकाज जे आहेत, ते सर्व मंत्रिमंडळाच्या कार्यकारी विभागाकडे एकत्रित आहेत. अमेरिके मात्र तसं नाही. अमेरिकेमध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आहेत, त्यांचे जे अधिकार आहेत ते विभागलेले आहेत. त्याचबरोबर आपल्या इथे पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाने अध्यक्ष आपल्या राष्ट्रपतींना जो सल्ला दिला जातो त्याबद्दल कोर्टात विचारणा केली जात नाही. मात्र अमेरिकेमध्ये त्याबद्दल विचारणा होऊ शकते. हाही त्याबद्दलचा फरक आहे. तर चला तर विद्यार्थ्यांनो पाठामध्ये काय काय सांगितले ते पाहूया. भारताच्या संविधानात कशा प्रकारची शासन यंत्रणा अथवा शासन पद्धती नमूद केली आहे याचा अभ्यास आपण या पाठात करणार आहोत. वर उल्लेखलेल्या काही प्रश्नांमध्ये बघा, संसदीय शासन पद्धती म्हणजे काय. तुम्हाला मी सांगितलं, संसदीय म्हणजे बहुमताचे सरकार असते. भारताचे प्रधानमंत्री आहेत पण अमेरिकेचे प्रधानमंत्री का नाही, तर तिथे अध्यक्षीय पद्धत आहे, संपूर्ण देशामधून ते निवडून येतात. तर दोन्हीमध्ये काय फरक आहे ते तुम्हाला फरक मी आता सांगितलेला आहे. कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ त्यामध्ये सहकार्याची भावना संसदीय शासन प्रणालीमध्ये असते मात्र अध्यक्षीयमध्ये नसते. यातील कायदे मंडळ कायद्याच्या निर्मितीचे कार्य करते. कार्यकारी मंडळ कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करते, म्हणजे मंत्रिमंडळ असतं हे. न्याय मंडळ न्याय देण्याचे कार्य करते. तीनही शाखांची कार्य आणि त्यांचे अधिकार क्षेत्र व त्यांच्यावरील मर्यादा तीनही शाखांचे परस्परांमधील संबंध संविधान ठरवते. मग या तिघांचे संबंध एकमेकांशी कसे असणार हे संविधानामध्ये नमूद केलेले आहे आणि त्याच्यावरूनच कशा पद्धतीची शासन व्यवस्था असेल हे ठरते. मग आपल्या ज्या संविधानात लिहिलंय त्यानुसार आपली संसदीय शासन प्रणाली आहे जी आपण ब्रिटिशांपासून घेतली आहे. मग अशी शासन पद्धती आपण का स्वीकारली, तर एक तर भारताला त्याची सवय होती. 1935 प्रांतिक निवडणुका, त्यापूर्वीच्या आपले प्रांतामध्ये दिलेले थोडे थोडे अधिकार, यामुळे भारतात थोड्याफार प्रमाणात संसदीय शासन व्यवस्था रुजू झालेली. दुसरं म्हणजे संसदेत प्रश्न विचारता येतात, मंत्रिमंडळ जे आहे त्यांना प्रश्न विचारून तुम्ही योग्य ती कारवाई करून घेऊ शकता किंवा त्यांच्यावर तुम्ही वचक ठेवू शकता जेणेकरून त्यांनी त्यांच्या सत्तेचा गैरवापर करू नये. अशा या कारणांमुळे आपण संसदीय शासन पद्धती स्वीकारलेली आहे. संसदीय शासन पद्धती ही प्रामुख्याने इंग्लंडमध्ये विकसित झाल्या. इंग्लंडमध्ये अलिखित संविधान असून आजही तेथे बराचसाच राज्यकारभार रूढ संकेताच्या आधारावर चालतो. इंग्लंडचे संविधान अलिखित का आहे, कारण की तिथं संविधान सभेद्वारे विशिष्ट अशी कोणती सभा झाली नाही की ज्यांनी त्यांचं संविधान लिहिलं. तर असंच घडत गेलं, दिवसेंदिवस कायदे करत करत त्यांचं संविधान घडत गेलं. आपले मात्र संविधान सभा झाली, संविधान सभेने संविधान स्वीकृत केलं आणि मग आपण प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आलो. पार्लमेंट ही अशाच तेथे उत्क्रांत झालेली संस्था आहे. पार्लमेंटवर आधारित पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान मानले जाते. तर इंग्लंडचे योगदान काय आहे, तर पार्लमेंटरी शासन पद्धती हे इंग्लंडचे योगदान आहे. भारतात ही शासन पद्धती संसदीय शासन पद्धती म्हणून आपण स्वीकारलेली आहे. अर्थात इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासन पद्धती आणि भारतातील शासन पद्धती यात व्यापक अर्थाने साम्य म्हणजे एकसारखेपणा दिसतो. परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती वेगळी आहे. वेगळे काय आहे इंग्लंडच्या आणि भारताच्या संसदीय पद्धतीमध्ये वेगळं काय आहे, तर सर्वात महत्वाचा फरक आहे तो म्हणजे राष्ट्रपती. आपल्या इथे राष्ट्रपती आहे आणि त्याची निवडणुका होतात, तो वंश परंपरेने नसतो. मात्र इंग्लंडमध्ये इंग्लंडची जी राणी आहे ती वंश परंपरेने असते आणि त्यानंतर त्या पद्धतीने ते चालते, त्या ठिकाणी त्याची निवडणूक होत नाही. भारतीय संसदीय शासन पद्धतीची पुढील वैशिष्ट्ये समजावून घेऊ. सर्वात प्रथम, संसदीय शासन पद्धती ही राज्यकारभाराची एक पद्धत आहे. केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला संसद असे म्हणतात. मग केंद्रात जो कायदा तयार होतो तो कसा होतो, प्रथमतः लोकसभा किंवा राज्यसभेत तो मांडला जातो, त्यानंतर तो पास होतो दोन्ही सभागृहातून, त्यानंतर राष्ट्रपतीची सही होते आणि मग कायदा म्हणून त्याला मान्यता मिळते. त्यामुळे लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद बनते. फक्त लोकसभा म्हणजे संसद नाही, तर लोकसभा राज्यसभा आणि राष्ट्रपती मिळून संसद बनते. संसदेच्या लोकसभेतील प्रतिनिधी जनतेकडून थेटपणे निवडले जातात. संसदेतील प्रतिनिधी काय म्हणतो आपण, खासदार.
खासदार हे दर 5 वर्षाने निवडून येतात आणि ते आपल्यातील प्रमुख पंतप्रधान निवडतात. या सभागृहातील सदस्य संख्या निश्चित असते. लोकसभेच्या निवडणुका ठराविक मुदतीनंतर म्हणजे दर 5 वर्षांनी होतात आणि राजकीय पक्ष त्या निवडणुका लढवतात. ज्या राजकीय पक्षाला निम्म्यापेक्षा जास्त जागा मिळतात तो बहुमताचा पक्ष मानला जातो आणि बहुमतात आलेला पक्ष सरकार बनवतो आणि सरकार बनवणारा पक्ष मंत्रिमंडळ त्यांना मिळते. काही वेळेस कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट असे बहुमत मिळत नाही. समजा भाजप आहे, विरोधात काँग्रेस आहे, पण पूर्णच बहुमत काँग्रेसला किंवा भाजपला नसतं. मग अशा वेळेस भाजप सारखा पक्ष शिवसेनेकडे त्यांचे खासदारांचा पाठिंबा मागतो आणि महाविकास आघाडीचे ते सरकार स्थापन होते. अशा वेळी काही पक्ष एकत्र येऊन आपले बहुमत सिद्ध करतात, त्यांना सरकार स्थापन करता येते. यास आघाडी सरकार असे म्हणतात. म्हणजे 3-4 जण येऊन आघाडी स्थापन करतात, आघाडीवर जातात म्हणून आघाडी सरकार असे म्हणतात. अशा तऱ्हेने जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधी कायदे मंडळाचे सभासद होतात. म्हणजे संसदेत कायदा तयार होतो म्हणून त्यांना कायदे मंडळाचे सभासद म्हणतात. बहुमतातल्या पक्षाला आपले सरकार स्थापन करता येते. या बहुमतातल्या पक्षाचा नेता प्रधानमंत्री होतो आणि तो आपल्या काही सहकाऱ्यांची मंत्रीपदी निवड करतो. मग हे प्रतिनिधी आपल्यातला सर्वात प्रमुख नेमतात तो पंतप्रधान होतो आणि पंतप्रधान आपल्या इतर मंत्रिमंडळाच्या गृहमंत्री असू दे, राज्यमंत्री असू दे, परराष्ट्र मंत्री असू दे, अशी विविध मंत्रीपदे बाकीच्यांना तो वितरित करतो. प्रधानमंत्री व त्याचे निवडलेले मंत्रिमंडळ हे संसदीय शासन पद्धतीतील कार्यकारी मंडळ होय. कार्यकारी मंडळ म्हणजे काय? कार्यकारी म्हणजे जो कार्य करतो, जो काम करतो. मग हे पंतप्रधान आणि त्याचे मंत्रिमंडळच मुख्य काम करत असतात. संसदीय शासन पद्धतीतल्या कार्यकारी मंडळावर दुहेरी जबाबदारी असते. कोणकोणती असते? तर ते कामेही करून घेतात आणि त्याचबरोबर कायदे मंडळाचं म्हणजे लोकसभेचं राज्यसभेचे सभासद असल्यामुळे ते कायदे तयारही करतात आणि कायद्याची अंमलबजावणीही करतात. अशी दुहेरी कामं ते करतात. प्रधानमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणासाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतो. म्हणजे समजा मंत्रिमंडळामध्ये एखादा मंत्री किंवा पंतप्रधान चुकीचा वागला तर त्यांना संसदेमध्ये म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभेमध्ये त्यांना प्रश्न विचारले जातात. अशा वेळी त्यांना त्याची उत्तरे द्यावी लागतात म्हणून ते कायदे मंडळाला जबाबदार असतात. कायदे मंडळ म्हणजे काय? लोकसभा राज्यसभा. याचा अर्थ असा की मंत्रिमंडळाला कायदे मंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणजे विरोधी पक्षाच्या खासदारांनाही बरोबर घेऊनच त्यांना कारभार करावा लागतो, अन्यथा खूप विरोध होऊन त्यांचे सरकार पडू शकते. संसदीय शासन पद्धतीला जबाबदार शासन पद्धती म्हणतात. म्हणजे एक अर्थी जास्त जबाबदारी शासनावर असते. तसेच सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे एखाद्या खात्याचा निर्णय हा राज्याचा निर्णय मानला जातो. म्हणजे एखाद्या मंत्र्याने काही निर्णय घेतला तर सर्व मंत्रिमंडळ त्याला जबाबदार असते. या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते. ती प्रत्यक्षात कशी आणली जाते हे उदाहरण आपण पुढील दोन पाठात पाहणार आहोत. म्हणजे पुढील दोन पाठामध्ये आपण कशा पद्धतीने त्याची अंमलबजावणी केली जाते हे पाहणार आहोत. संसदीय शासन पद्धतीत कार्यकारी मंडळ कायदे मंडळाच्या विश्वासावर अवलंबून असते. म्हणजे इथे काय सांगितले विद्यार्थ्यांनो, जे मंत्रिमंडळ आहे, जे कार्यकारी मंडळ आहे, ते लोकसभेतील इतरांच्या विश्वासावर अवलंबून असते. म्हणजे त्यांना जर त्यांच्या निर्णयांना जर जास्तच विरोध झाला तर अविश्वासाचा ठराव पास होतो आणि त्यानंतर जे कार्यकारी मंडळ आहे त्याचं विसर्जन होतं आणि विसर्जन झाल्यानंतर लोकसभा विसर्जित झाल्यानंतर पुनर्निवडणुका घ्याव्या लागतात. याचा अर्थ जोपर्यंत कायदे मंडळाचा कार्यकारी मंडळाला पाठिंबा असतो अथवा संमती असते तोपर्यंतच कार्यकारी मंडळ म्हणजे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ अधिकारावर राहते. कायदे मंडळाला आणि संसदेला जर वाटले की आपल्या इच्छेनुसार कार्यकारी मंडळ काम करत नाही तर संसद अविश्वासाचा ठराव मांडून कार्यकारी मंडळाला सत्तेपासून दूर करू शकते. अविश्वासाचा ठराव हे नियंत्रणाचे एक प्रभावी साधन आहे. संसदीय शासन पद्धतीत संसद किंवा कायदे मंडळ श्रेष्ठ असते. मग संसदीय याच्यामध्ये संसद किंवा कायदे मंडळ सर्वात श्रेष्ठ असते. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी म्हणजे आपले खासदार सामान्य जनतेच्या अपेक्षा संसदेत व्यक्त करतात. तुमचा एखादा प्रश्न असेल भारतीय लेवलचा, देश लेवलचा, तर तुम्ही तुमच्या खासदारांना सांगणार आणि ते खासदार तिथे आपले मत मांडणार. लोकहितासाठी काय केले जावे हे संसद ठरवते. ते लोकांच्या प्रतिनिधींचे सभागृह असल्याने जनतेचा सर्वश्रेष्ठ अधिकार व्यक्त करत असल्याने
संसदेचा दर्जा श्रेष्ठ असतो, म्हणजे लोकांचाच ते प्रतिनिधित्व करत असते. संसदीय शासन पद्धती आपण का स्वीकारली? भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार करण्यामागे काही कारण आहे. ब्रिटिश राजवटीत भारत पूर्वी पारतंत्र्यात होता, ब्रिटिश आपल्यावर सत्ता करत होते. ब्रिटिश राजवटीच्या काळातच भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली. ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली, म्हणजे ब्रिटिशांनी ज्याचा पाया गाठला त्यांनी हळूहळू थोडे थोडे उमेदवार भारतीय जास्त ब्रिटिश होते अशा पद्धतीने संसद स्थापन केली ती उगच विचारायचं म्हणून भारतीय लोकांना विचारलं जायचं. त्यानंतर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक आविष्कार आहे, त्यामुळे या पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता. मग राष्ट्रीय काँग्रेस जी होती पूर्वीची स्वातंत्र्यपूर्व काळातली, त्यामध्येही संसदीय पद्धतीसारखी कार्यप्रणाली उपस्थित होती, त्यांना त्याचा अनुभव होता. संविधान सभेत या पद्धतीबद्दल चर्चाही झाली. संविधानकर्त्यांनी या पद्धतीत भारतीय परिस्थितीला अनुकूल ठरवी लागतील असे बदल केले, म्हणजे संविधानकर्त्यांनी थोडेफार बदल केले ब्रिटिश ह्याच्यापेक्षा आणि ते अंमलात आणले. संसदीय शासन पद्धतीत चर्चा करता येतात, विचार विनिमय करता येतात, याला मोठा वाव असतो. आता कोरोनाचा काळ आहे, संसद आता सध्या बोलली गेलेली नाहीये, पण पुढे जेव्हा एकत्र येतील त्यावेळी जे सत्तेवर आहेत ते सांगतील कशा पद्धतीने कारवाई केली, जे विरोधात आहेत ते टीका करतील, मग यातून काहीतरी सोल्युशन निघेल की नेमकं काय करता येईल आणि समाज हिताचे निर्णय घेतले जातील. सार्वजनिक हिताच्या प्रश्नावर संसदेत चर्चा होते. या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात, म्हणजे पंतप्रधान मोदी असतील तर त्यांना विरोध राहुल गांधी करू शकतात, तेही त्यांच्या टीका करतात. योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातल्या त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्व मांडणी करणे इत्यादी बाबी विरोधी पक्ष करू शकतात. विरोधी पक्ष काय करतात, जर एखादा कायदा केला असेल तर त्यातल्या चुका दाखवून देतात, कायद्यातील त्रुटी दाखवून देतात, तसेच एखादी गोष्ट घडली असेल त्याचा पूर्ण अभ्यास करतात आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि भांबावून सोडतात. यामुळे संसदेला अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते, त्यामुळे कायदा चांगल्या पद्धतीचा निर्माण होतो, अगोदरच कळते की पुढे काय प्रॉब्लेम येऊ शकतात. दुसरा महत्वाचं पद्धत आहे शासन पद्धत, ती म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत. अमेरिका हे त्याचं उदाहरण आहे. राज्यकारभाराची आणखीन एक पद्धत म्हणून अध्यक्षीय शासन पद्धतीचा उल्लेख करता येईल. ही शासन पद्धती अमेरिका या देशात आहे, ही संसदीय शासन पद्धतीपेक्षा वेगळी आहे. कायदे मंडळ कार्यकारी मंडळापासून अलिप्त असते, ज्यात कार्यकारी प्रमुख म्हणजे राष्ट्राध्यक्ष जनतेमधून निवडला जातो. म्हणजे कसं, आपल्या इथे राष्ट्रपती अख्ख्या भारतातून निवडला जात नाही, तर प्रतिनिधी असतात राज्यसभेचे लोकसभेचे, ते निवडून देतात. त्याची डिटेल आपण पुढच्या इयत्तेमध्ये शिकणार आहोत. तर तिथेच नसते, तिथं पंतप्रधान सारखंच, पंतप्रधान कसं एखाद्या मतदारसंघात लढतो तर तिथला राष्ट्राध्यक्ष असतो, तो प्रत्येक ठिकाणी निवडणुकीला उभारतो आणि निवडून येतो. ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धत होय. शासन संस्थांच्या तिन्ही म्हणजे आपल्या मोदी साहेबांनी अख्ख्या भारतभर उभारलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी निवडून आलं पाहिजे तर ते राष्ट्राध्यक्ष बनतील, अशा पद्धतीचे अमेरिकेत आहे. शासन संस्थांच्या तीनही शाखा या पद्धतीत एकमेकापासून स्वतंत्र असतात, म्हणजे न्यायव्यवस्था वेगळी असते, कायदे मंडळ वेगळे असते आणि कार्यकारी मंडळ वेगळे असते. कायदे मंडळ जे खासदार निवडून येतात ते असतातच, पण त्यांच्यातला प्रमुख बनत नाही, तो प्रमुख असतो तो वेगळाच निवडून येतो, पण त्यांच्या कार्यात एक सूत्रता येईल इतपत त्यांच्यात संबंधही असतात. त्या पद्धतीने ते त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार त्यात बदल केलेले आहेत. अध्यक्षीय शासन पद्धतीचा अवलंब अमेरिकेने केला आहे. या शासन पद्धतीची काही वैशिष्ट्ये, अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात. एका हा अमेरिका देश आहे, अमेरिकेत वेगवेगळे राज्य आहेत, अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्रत्येक व्यक्ती हा त्या राज्याचा पण नागरिक असतो आणि देशाचा पण नागरिक असतो. मग प्रत्येक राज्यातून खासदार निवडून जातात, प्रत्येक राज्याला समान दर्जा तिथे देण्यात आलेला आहे. मग तो खासदार निवडून जातात आणि त्यांची सिनेट बनते, म्हणजे लोकसभेवानी एक सभागृह बनते आणि त्याचबरोबर प्रत्येक भागात एक व्यक्ती उभा राहतो आणि तो राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येतो. मग राष्ट्राध्यक्ष आणि ही लोकसभा सिनेट म्हणून असते आणि ही जो कार्यकारी काम करतो आणि हे कायदा तयार करण्याचे काम करतात. अशा पद्धतीने राज्यकारभार चालतो. भारतात कसं आहे तर ह्यांच्यातले जे निवडून आले ह्यांच्यातलाच परत प्रमुख पंतप्रधान बनतो. राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात, त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार असतात, म्हणजे राष्ट्राध्यक्ष तिथला खूप पॉवरफुल असतो
अध्यक्षीय शासन पद्धतीत ही अशा प्रकारची रचना असली तरी कायदेमंडळ व कार्यकारी मंडळ परस्परांवर नियंत्रण ठेवते. असे जरी असले तरी यांनी राष्ट्राध्यक्षाला प्रश्न विचारतात. परस्परांवरील निर्णय नियंत्रणामुळे जबाबदार राज्यकारभार तेथे होऊ शकतो. तसेच हे जे सभा आहे हे महाभियोग म्हणून मोठं अविश्वासाचा ठराव मांडून राष्ट्राध्यक्षाला पदावरून काढू शकतात. तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने हा पाठ संपलेला आहे. तुमच्या काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणखीन काही हवे असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाका. विद्यार्थ्यांना कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.